TV shows, blockbuster movies and originals. Download the app now. हे मंगलमूर्ती विनायका, गणपती बाप्पा, तू आमच्याकडे पाहुणा म्हणून आलास, आमच्यात राहिलास. तुझ्या संगतचे हे 5 दिवस आम्हाला वर्षभर येणाऱ्या अडीअडचणींवर मात करण्याची ताकद देणारे दिवस. अशीच कृपा आमच्यावर राहू देत, आमच्या घरात सुखशांती लाभू देत. गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा, पुढच्या वर्षी लवकर या. त्योहार सेलिब्रेट करने नहीं भेजा मैंने, अपने काम से काम रखो, बी प्रोफेशनल. नहीं बोल लेगा बल्सर सर. माझ्यावर चिडले, तुला काय त्याचं? माझे मच की पण सॉरी. आता परत सॉरी म्हणण्याच्या ऐवजी फॉर्म दिलास तर आनंद होईल मला. योग्य. राणा, येत्या 15 दिवसात कधीही क्वालिफाईंग मॅच असू शकते, खेळूया की? पुढचे 15 दिवस तुझा सगळा वेळ माझा. अहो तुम्ही म्हणशील तसे. वर गणिताची शिकवणी चालल्या. तुमचं शिकवणं आम्ही कधी बघितलं नाही जाऊ बाई, पण तिथल्या मॅनेजर बाई म्हणजे एक. 2 + 4 + 5 + 3 = 14 बरोबर ना? अहो तुमच्यापेक्षा सोप्या पद्धतीनं शिकवलं बघा सखी मॅडमनं. सखी मॅडम, आता अंजली बाईंची काही गरजच नाही बघा. मग मला सांगा, मी ज्या वेळेला तुम्हाला गणित शिका म्हणत होते तेव्हा का नाही शिकलात? आजच का शिकायला बसलात? उद्या मळत नाही येताना ते कारली घेऊन येऊ काय? अजून जरा कवळे आहेत पण चांगली लागेल ना भाजी. नका आणू. वहिनी, आजची भाजी लई भारी झाली बघा. तुम्ही म्हणताय म्हटल्यावर चांगली झाली असेल. जेवताना एवढं बोलो होतो तरी बी एक शब्द बोलला नाहीत माझ्या. जेवढ्यास तेवढं वागते. तुम्ही बाहेर जा. पण बाहेर जा. राणाचा संगत का बांधालास तू? तुझं लग्न झालं की कळेल तू. आणि आता मला तुम्ही याच्यावर लिहून द्या की तुम्ही प्रज्ञा परीक्षेला बसणार आणि रोज गणित शिकणार. तुमचा सराव झाला की 10 पर्यंत शाळेत या. आज आपल्याला फॉर्म भरायचा. तुझा मॅथचा फॉर्म पण अंजलीनेच भरला ना? हाही भरेल तू, तिला कळवत. तुम्ही एक काम करा की तुम्हीच फॉर्म भरून टाका. हे बघ, एका बाजूला कडक बायको आणि दुसऱ्या बाजूला महाकडक मॅनेजर बाई. संध्याकाळी आपल्याला बाहेर जायचं. अंजली बाईंनी सांगितलं होतं घरला येतो म्हणून. अगं आम्ही बाहेर निघालो संध्याकाळी, एक काम आहे महत्वाचं. जाऊ ना. आता ठरलंच आहे म्हणल्यावर मी काय सांगणार. चल बाय. फॉर्म भरायला आले नाही ते परीक्षेला तर येतील का? येतील. फार विश्वास आहे तुमचा राणा दादांवर. तुम्ही आला असा. राणा भाऊजी कुठे राहिलं बरं? त्यांना यायला उशीर होणार आहे, बाहेर गेले. पुन्हा संगत गेल्यात. सखी, अंजली, राणा आला की आपण जेवायला बस. नाही गो धक्का. आता सखी मॅडम संगत बाहेर गेल्यात तर बाहेरच जेवून येत्याल बहुतेक. इथनं पुढे 4-5 किलोमीटर गेलं ना लई भारी रेवड्या मिळतात, लई फेमस आहेत. अंजलीबाईंच्या बी खास आहेत, आपण जाऊन घेऊया काय? बघ हा, तुलाच उशीर होईल. हा आता फॉर्म भरून दिला नाही म्हणून अंजलीबाई चिडले असणार. आपण त्या रेवड्या घेऊन गेलं की नाही किती असते मी जर. आता राणा बाहेरनं खाऊन आला तर तू येणार कारण उपाशी राहशील. हे मला सांगितल्याशिवाय कधीच बाहेरून जेवण नाही येणार. तू का जेवणार नाही म्हणतोस? त्या अंजलीबाई जेवणाचे थांबले असणार ना. आजच्या काळात कोण कोणासाठी जेवायचं थांबत? अंजलीबाई थांबत्यात. तरी तू जेव माझ्यासोबत. हॅलो राणाजी आहेत का? वो तो सखी मॅडम के साथ होगा. सखी कुठे? राणा के साथ. चला लवकर, घरची समजी वाट बघत असतील. चल, मी मगासपासून बघते इतका अस्वस्थ झालास तू. आता घरी जाऊन बायकोला रेवड्या दिल्याशिवाय तुला चैन पडणार नाही. अहो रेवड्यांचं तर आहेच पण ते लाडू. अहो मी थोपटल्याशिवाय झोपत नाही बघा. हो का? होय. चल मग निघूया आपण लगेच. बघतो काय झालं. उतर की.
बरोबर आहे. काय झालं असेल? बोमला काय झालं? पेट्रोल संपलंय तर काय? अहो ते गडबडीत भरायचंच राहिलं. मग आता आता काय ढकला? अरे बापरे. चल इथे जवळ पेट्रोल पंप नाही का कुठे? नाही ना. बघ बापरे, कुठे असतील? कुठल्या अडचणीत पण असतील ना? अंजली जागी असेल, आज जा आधी. त्या एवढ्या उशिरा कधी जागे नसतात. अहो जेवायला वाढू नका का? बाहेर खाऊन आलोय मी. हे बघा रेवड्या, तुमच्या लई खास आहेत ना. अगं आई ताई आलीच नाही अजून. काय रेल्वे आली तिची पण ती आलीच नाही. आपके फोन से मुझे कल फोन आया था. अरे हाँ यार, जबलपुर स्टेशन पे एक लड़की मिली थी, उनका झगड़ा हुआ था. झगड़ा? कैसा झगड़ा हुआ था? क्या एक काम करो, सुबह फोन करो. चल. काय झालं? जबलपुर मधून फोन होता, झगड़ा का काहीतरी झालाय म्हणत होता. तिच्या जेवाला काय बरं वाईट तर झालं नसेल ना रे? म्हणाली थोडा वेळ दे मला, सांगते. असं किती दिवस? मग तुम्ही एक महिन्याची वेळ घेतलेली पण चार दिवसात सांगितलं. पण ज्या दिवशी होकार आला त्या दिवशी बरं वाटलं. बरं वाटलं, शांत झोपलो. आता तेवढे शांत झोप लागते का? नाही येते कधी जास्त जागबदी मध्ये. राधिका मॅडमना डिस्चार्ज मिळाला, तुम्ही सांगितलं नाही. आता मी त्यांना बाहेर बघितलं आणि जेनी मॅडम पण सोबत होत्या. आठवलं नाव? सानवी. अचानक गुरु सरांनी मला का कॉल केला? ते डाऊट तर घेत नसतील ना यार. गॅरी, ही गुड फॉर नथिंग आपल्या बरोबर गेम तर खेळत नसेल ना? सर इकडे सगळे विचारतात की तुम्ही कुठे आहात. And I absolutely don't know anything about it. Sir, tumhi ithe aatoy. So I heard something. Koni aahe ka tumcha barobar? Are ithe pardeshat kon asnar aahe majhya barobar Mayra? Jende. Sarance out of India travels se sagle details ahet ma. Te sir aalyavar sangtilas na ते म्हणजे येतीलच सर आता. पण नक्की कुठे गेले? म्हणजे जर्मनी, फ्रान्स, कबेडेकर साहेब. प्रसंग ओढवलाच तर आम्ही आज मध्यरात्री किंवा भल्या पहाटेलाच गड उतारू. जेवण तरी घ्यावं. कथा जेवण शंभुराजे स्वराज्यात आल्यानंतरच. इसका मतलब मेरा शक सही निकला. आज रात संभा की भागने की तैयारी थी. रायपा जी, शामियानाच्या बाहेरच्या मशाली विझवून टाक. जी. म्हणजे पाळत ठेवणाऱ्यांचं दुर्लक्ष होईल. खान साहब,